अगोदर 58 मोर्चे काढले आणि जगाला आश्चर्य वाटलं की एवढे लाखोचे मोर्चे निघाले तरी पण कुठेही कोणाला गालबोट लागलं नाही. त्याच मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी जेव्हा एका बाजूला आमचे जरांगे पाटील बसतायत, शांतपूर्ण बसतायत, उपोषण करतायत आणि वारंवार सांगतायत की तुम्ही अगर अशा पद्धतीचं हिंसक आंदोलन सुरू ठेवलं तर मी वेगळा निर्णय घेईन, ह्याचा अर्थ एवढा होतो की ह्या आंदोलनामध्ये एक वेगळ्या प्रकारची अदृश्य शक्ती घुसलेली आहे आणि त्या शक्तीच्या माध्यमातून हे आंदोलन आणि मराठा समाजाला बदनाम करण्याचं काम आणि रणनीती आखलेली आहे आणि त्या अनुसारच ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. कारण का जरांगे पाटील अगर शांततेचं आवाहन करतायत, सीएम साहेब अगर शांततेचं आवाहन करतायत, सरकार आमचं आरक्षणावर काम करताय, तर मग दंगल कोणाला हवी आहे? दंगली घडवण्याचा कोणाचा इतिहास आहे? कोणाबद्दल मीरा भोवनकर मॅडमने आपल्या पुस्तकामध्ये पुण्याच्या दंगलीबद्दल उल्लेख केलेला आहे? आमच्यासारखे लोक वारंवार का बोलतायत की उद्धव ठाकरेचे नार्कोटेस्ट झाली पाहिजे दंगली संदर्भात? याचं कारणच आहे की आजची जी महाराष्ट्राची जी परिस्थिती आहे ह्याचा मास्टर माइंड कोण, दंगलीचा मास्टर माइंड कोण, हे येणाऱ्या दिवसामध्ये शोधलं पाहिजे. आमचं पोलीस खातं निश्चित पद्धतीने शोधेल, आमचं गृह मंत्रालय शोधेल आणि ह्याचीच भीती असल्यामुळे वारंवार मग संजय राजाराम राऊत असतील, सुळेताई असतील आणि अन्य महाविकास आघाडीची लोक आमच्या गृहमंत्री साहेबांचा राजीनामा मागताय. कारण आता भीती आहे की सत्य जेव्हा बाहेर येईल तेव्हा कळेल की जरांगे पाटलांच्या आणि मराठा आरक्षणाला आंदोलनाला बदनाम करण्याचं काम हे महाविकास आघाडीच्याच कार्यालयातून शिजतंय हे बाहेर येईल. एक लक्षात घ्या, राजीनामा मागण्याचा कोणाला अधिकार आहे? ज्या महाविकास आघाडीचं सरकार असताना ह्याच संजय राऊत आणि सुळेताई होत्या अन्य लोकांचं सरकार असताना त्यांच्या गृहमंत्रालयातला वसुलीच्या आरोपामध्ये राजीनामा घ्यायला लागला. त्यांना आमच्या गृहमंत्रीचा राजीनामा मागण्याचा अधिकार आहे? अहो, ज्या नवाब मलिक ह्यांच्या बरोबर दाऊदच्या कुटुंबावर असलेले संबंधांचे आरोप ज्या नवाब मलिकवर आले झाले, त्यांच्या साधा राजीनामा घेण्याचा हे लोकांनी हिंमत केली नाही, तयारी दाखवली नाही. ते आमच्या स्वच्छ प्रतिमा असलेल्या गृहमंत्रींचा राजीनामा मागण्याची हिंमत करतात? आज ज्या दिशेने गृहमंत्री आमचे देवेंद्र फडणवीस साहेब काम करतायत, या सगळ्या जणांना भीती बसली आहे. ह्यांच्या सगळ्यांच्या भ्रष्टाचाराचे दुकानं बंद होत आहेत. कोण खिचडी चोरीमध्ये आहे, कोण कोविड चोरीमध्ये आहे, कोण त्या दिशा सालियान केसमध्ये, ह्या सगळ्या विषयामध्ये ह्यांची दुकानं बंद होण्याची वेळ आली असल्यामुळे ह्यांना राजीनामा मागायचाय आणि मणिपूर बरोबर तुलना करायची. आणि एका बाजूला सांगतात की गृहमंत्री एवढं सगळं महाराष्ट्र पेटत असताना प्रचार का करतायत? अहो, संजय राजाराम राऊतला थोडं आठवण करून देईन. त्यांच्या मालकाचा मुलगा म्हणजे आदित्य ठाकरे हे उद्धव ठाकरे जे त्याचे वडील आहेत ते आजारी असताना, म्हणजे त्यांना एवढा टोकाचा आजार झालेला काही होऊ शकलं असतं त्या काळात, तो स्वतः बाहेरगावी बसलेला निगरगट्टा आम्ही लोक नाही आहोत, हे तुझ्या मालकाचा मुलगा आहे, की स्वतःचे वडील आजारी असताना ज्याला परदेशातले आपले ते थेरं सोडून अगर देशामध्ये यायचा तो विचार करत नाही, वडिलांकडे यायचा विचार करत नाही, तर आदित्य ठाकरेपेक्षा निगरगट्ट मुलगा हा जगात असू शकत नाही. एवढं मी सांगितलं, कुठलाही मराठा समाजाचा जो मराठा समाजाचे जो प्रामाणिक पद्धतीने आरक्षण द्यायला पाहिजे तो कधी जाळपोळ करणार नाही, तो कधी हिंसा करणार नाही, तो जरांगे पाटलांच्या भूमिकेला समर्थन करेल. पण हे जाळपोळ करणारे, हे नेत्यांना कॉल करणारे, जेव्हा आम्हाला कॉल येतात, आम्ही जेव्हा त्या व्यक्तीचे जेव्हा फेसबुक अकाउंट बघतो, इंस्टाग्राम अकाउंट बघतो, तेव्हा कोणाचे फोटो उद्धव ठाकरे बरोबर असतात, कोणाचे पवार साहेबांबरोबर फोटो असतात, कोणाचे नाना पटोलेंबरोबर फोटो असतात, ह्याचा अर्थच असा आहे की मराठा आरक्षण ह्या पूर्ण आंदोलनाला बदनाम करून आपले वैयक्तिक हिशोब चुकता करण्याचं काम हे महाविकास आघाडीच्याच नेत्यांच्या माध्यमातून होत आहे. म्हणून मी वारंवार मागणी का करतोय की उद्धव ठाकरेची नार्को टेस्ट करा, सत्य बाहेर येईल. की आत्ताचं पण मराठा आंदोलन हे बदनाम करण्याचा कोण प्रयत्न करताय? कोणाची इच्छा आहे की मोठ्या प्रमाणामध्ये हिंदू समाजाच्या मुलांवर केसेस टाकायचे? शेवटी मराठा आहे पण हिंदू पण आहे. आज हिंदू समाजाच्या मुलांवर जेव्हा केसेस टाकले जातील तेव्हा हिंदू समाज बदनाम होईल, हे कोणाला हवं आहे?
कोण पॅलेस्टाईनचं समर्थन करताय, कोण हमासचं समर्थन करताय, आणि तेच लोक आज मराठा आंदोलनाला बदनाम करायचा प्रयत्न करतायत. या सगळ्या गोष्टीबद्दल समाजाने योग्य तो विचार करायला हवा आणि योग्य तो निर्णय घ्यायला हवा.